मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी, थकबाकीसह मिळणार इतक्या दिवसांची रक्कम. बघूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांना खुश खबर आलेली आहे. राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ केली आहे. त्यामुळे आता महागाई भत्ता हा 46% 50% करण्यात आलेला आहे. 1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्याची थकबाकी देखील दिली जाईल आणि या संदर्भात शासन निर्णय राज्य सरकारने जारी केलेला आहे. शासन निर्णयात म्हटले आहे की राज्य सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना मान्य असलेल्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न सरकारच्या विचाराधीन आहे. त्यानंतर शासनाने 1 जानेवारी 2024 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील स्वीकार्य महागाई भत्त्याचा दर 46% वरून 45% वाढवण्याचे आदेश दिले. 1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 या कालावधीतील थकबाकीसह जुलै 2024 पगारासह ही महागाई भत्ता वाढ रोखीने द्यावी. राज्य सरकारच्या पेन्शन धारकांनाही महागाई भत्त्यात वाढीचा लाभ मिळणार आहे. 1 जानेवारीपासून त्यांच्या मूळ पेन्शनच्या एकूण रकमेवर 4% DA वाढ लागू केली जाईल. ही वाढ 1 जानेवारी 2024 पासून थकबाकीसह जुलै 2024 पेन्शनसह दिली जाईल. मान्यताप्राप्त आणि अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयाच्या निवृत्ती वेतनधारकांनाही याचा लाभ मिळेल. आणि याबाबतचा हा जो GR इथं आपण दाखवत आहोत. मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.